30 वर्ष काल धर्माचार्य श्री द्वारकनाथ स्वामी समाज खोड देणगी दिली तसल परंपरा आई तसल ते घरणे तसले अतिपवित्र घरण ते सेनापुर आचार्य सेनापुर आचार्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य सेनापुर आचार्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य सेनापुर आचार्य गोत्र कौंडिन्य सात्विक शांत गोत्र कौंडिन्य सात्विक शांत छात्र सगण सात्विक निवांत शूद्र नामक भारती पति कृपा पात्र विद्वांस वैदिक धुरीय पात्र विद्वांस वैदिक धुरीय सेनापुर आचार्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य सेनापुर आचार्य आचार्य पवित्र हा भार्गवहूमित महामहापुरुषाला जन्म झाला सारस्वत वैष्णव ब्राह्मण तत्ववेत्त सदा काल सात्विक चिंतन करतल महापुरुष झाले तांतु सेनापुर आचार्याला घरणे परम वैष्णव कौंडिण्य गोत्राचे सात्विक शांत वैदिक धर्माचे विद्वांस अध्यापनम अध्ययनम यजनम याजनम तथा षटकर्मांतर तशीर तसलते एक शाखा पवित्र दावशील गंगावळी क्षेत्र येऊन राबलते श्री गंगावळी क्षेत्र श्री गंगावळी क्षेत्र पुण्यभूमिति अति पवित्र पुण्यभूमिति अति पवित्र गंगावळी क्षेत्र वास करी सत्पात्र ब्रह्म वर्ग वास करी सत्पात्र ब्रह्म वर्ग गंगावळी क्षेत्र पवित्र पुण्यभूमि वाराही शुक्ति भद्रा करीती पाप छिद्रा वाराही शुक्ति भद्रा करीती पाप छिद्रा गंगावळी क्षेत्र पवित्र गंगावळी क्षेत्र आवळी क्षेत्र आवळी अति पवित्र गंगावळी क्षेत्र वाराही शुक्ति भद्रा करीती पाप छिद्रा चक्राखेटा समुद्रा विलयती चक्राखेटा समुद्रा विलयती गंगावळी क्षेत्र वेंकटेशाने स्थान वेंकटेशाने स्थान सद्विप्राले विधान वैष्णव सद्ब्राह्मण तपपूत गंगावळी क्षेत्र पवित्र गंगावळी क्षेत्र गंगावळी
पंचगंगा शिनावन चल गंगावली क्षेत्र जाक गंगोली मुना पैताती थी पांच नहीं एक मिलता वाराही शुक्ति भद्रा चक्रा खेटा ही पांच नहीं हो समुद्रांत मिल तसल पवित्र जागतो थी अत्यंत श्रेष्ठ वेंकटेशाल वेंकट रमणाल पवित्र देवालय सेनापुरव आचार्य एक घरणे त्याद्यावाल उपासने कि थई येऊन राबले द्यावाल संकल्प आणि ता निवडून घेऊचे सुजीवी ह्या सेनापुर घरण्यात कुण दोन पवित्र चेतन धर्मपीठ आरोहण केला एक द्वारकानाथ तीर्थ दुसरे अत्विराजमान शिले श्री श्री विद्याधराज तीर्थ स्वामी श्रीपाद वडेर पंचगंगा गंगोळी तीरातकून पंचगंगा घाटाराशी मूलमठ काशी दोन्ही क्षेत्राक पंचगंगा म्हणू ना तवे पंचगंगा घाट थी हंगाय पंचगंगा मिळेल तसले गंगावळी तसलचे दोन धर्माचार्य जे कुलांत कुण आयली ती त्या पवित्र कुलांत लक्ष्मीनारायण आचार्य एकदा आपणाले धुवेक आणि दुसरे पुत्र तो राघवेंद्र म्हणाल नामात बालका घेऊन सुदर्शन होमाचे उद्देशान वैदिक मंडळी बरशैले लक्ष्मीनारायण आचार्य परतगाळेची पवित्र मठाकोच्या रामचंद्रान वीर विठ्ठलान दर्शन घेऊया अशी म्हणू रानामध्ये असे त्या अरण्य धाम परतगाळीकडे भासून येताना काळोख झालो सुतुज हिंस्र पशु खैवच का कशवच का कळली भीकर रान भयानक स्थान भिल्ले मनांतु पोर हे सान धर्मपत्नी बरोबर अस काळोख झाला कुलदेवाला उडगास केला रक्षणा करू का रामनाथान खै पडला ती नीरव निश्चल भयानक एक मौन हंगा थई कर्कश कर्ण स्फोटक शब्द ऐकता ती किड्या चिरणे एक एक पाऊल मुखार दवरताना भयंकरता रामनाथा वाट चुकली की कशी वीर विठ्ठला रामचंद्रा ह्या चिरडू मग घेऊन तुगेल दर्शना काय लाम राम विठ्ठला दिरे दर्शन लक्ष्मीनारायण आचार्यान घेऊन द्यावाला नाव घेतले चिरड वांगताच भयानक स्थिती कळली पण त्यावेळी थकली चिरड बालक राघवेंद्र पावलं चुकून चुकून दवरता वाट खच म्हणून कळला अस स्थिती तू मना भय जाऊन चिंतन केले अनाथांच नाथ दीनाचा दयाळा हे विठ्ठला वीर विठ्ठला गेलं बालकां रक्षण कर वाट कळली चुकली वाट हिंसर पशु कुणी खंचे बळाला आघात करिये अनाथांचे नाथ नाथ
दीनांचा दयाळ म्हणवुनी सांभाळ करी आता म्हणवुनी सांभाळ करी आ बाप पंढरी राया करी कृपादान पंढरी पंढरी राया करी कृपादान सांभाळी वचन आपुले तुझ ऐसा देव नाही त्रिभुवनी तुझा ऐसा देव विठ्ठला ऐसा देव नाही त्रिभुवनी देव नाही त्रिभुवनी म्हणवुनी चरणी विनतसे म्हणवुनी चरणी विनतसे बाप पंढरी राया करी कृपादान सांभाळी वचन आपुनी क्षण मात थ्री इंच बसले कुणकी दौल मुखार कळकांत अशी भोवल्या म्हणक दिसले आनी मना भय केले आयुल व्यक्ती हातांतू तक्षण पळे हुजवाड दिवची उज्जाचे धोंदी हातांत धरल्या अरे कोण रे तुम्ही हेरा तरी बळा हेरा नात वाट चुकल कशी पळे कराळ व्यक्ती आजान बाहू थबडे दौल दिसतात लक्ष्मीनारायण आचार्याने भिल्ले चुडवाला घ्याता घेतले धर्मपत्नी थरथरत असत तो हसत म्हणारे कित्या भेटात रे मठाकडोच का बरं तुमका या हंगा राघवेंद्राक हाता धरू आयलो आवसो असून भय केले पण राघवेंद्र बालक धैर्यान पळयत अस हातान तो उज्या धुंद घेऊन बालकाक हातान धोरून धोरून धोर धोर मुखार आयलो लक्ष्मीनारायणाचार दंपतीक पळयली त्या व्यक्तीन निळभीळ व्यक्ती पळयल्या कोणाकही हर छात भेदकात असल ताण राघवेंद्र पळोवन सांगले रे बळा हपळे हो मठ तुम गेल मठ हो हपळे हो मठ तू गेलो हो मठ तू गेलो कळवे अशी म्हणकी मठ दिसता दिव्य दिसतात तक्षण हातान धोंदी धरलेला व्यक्ती घुवून पळायला अदृश्य झाला रोमांचित लक्ष्मीनारायण आचार्याक कोण वाट धक्का येलो पुढ कोण की सांगचे ऐकले हे मठा वाटेर येतना वाट चुकल्यारी मठाचे रक्षण करचे ते नारायण भूत अस ते येऊन वाट दाखयता म्हणून लक्ष्मीनारायणाचार्यांक रोमांच जाले काही वर्ष गेली हो तुम गेल मठू म्हणून सांगील ते नारायण भूतान आणि मठ तू गेलो म्हणून राघवेंद्राक दाखयल ही भविष्य सूचना कोणाक कळ राम विठ्ठलान दिली प्रेरणा द्वारकनाथांक राम विठ्ठलान दिली प्रेरणा द्वारकनाथांक राघवेंद्र नाम कवटूक निवडायती धर्माक
राघवेंद्र नामक वटुक निवडायति धर्मांक राम विठ्ठलान दिली प्रेरणा दिली प्रेरणा द्वारकानाथांक एव जिलेल काम कोर काम की देहाश सौख्यनाश ती दुख भोगत भोगत देह विसरत शिले हे उपाधे नश्वर देह साधन शरीर है हजुआ पर द्यावा कितर कोर कामणो अतीव फाटी दुखी ना दुख असल की ती सहन करीत करीत धर्म कार्य चलित शिले एक दिवस एकांतन तन मगिन सुका हे विठला तुगेल सेवा परिपूर्ण कोरचाक देह ऐकना मुरे म्हणून काही वेळा तन बसून निदोन कशकशकी ते पूज इत्यादी करताना पळेतल्याक हृदय द्रवीभूत जात तशी इतलं अनारोग्य असलं तर की एक दिवस विठ्ठलाला पूजा त्रुटी पडू ना असं द्वारकानाथान ते अध्यात्माच बल द्यावाला प्रेरण मिळली की त्यांनी अनेक कुंडली हडेल जातक बरबरे शिकले ब्राह्मणांक गंगावळी गंगोळीक थाटली व्यंकटरमणाल अर्चक सेनापुर घराण्याचे परमात्मले एकांत भक्त तांगल्या सर्व आईले सगळ कुंडली पळयली लक्ष्मीराजाचा पुत्र राघवेंद्राल कुंडली सवरीतीर अनुकूल म्हणू वैदिकाने ब्राह्मणाने धालोका निर्णय केला हर दिवसूच द्वारकानाथ रायसायला राघवेंद्र लौकिक विद्याभ्यासा खातरी महाविद्यालया केलं आज्ञा रायस द्वारकानाथ बदली की देवा दया घना स्वयं राघवेंद्राला वय आचाराय सातु राघवेंद्राक तुमगेल प्रीतीच पुताक धर्मपीठ रोहणा कतिरम धडका रायसा शब्द ऐकल की कानात काय तापील तेल घाल्यासारखे पोटात गर्भाधारण केलते चरडाल वियोग चिंतन करतच अंत थरथरली एक प्रकार संयमी सच्छील मितभाषी अध्ययनशील पुत्राल एक एक बाल लीला त्या अवयक दोळ मुखार दिशाक लागली पुत्र प्रेमान अश्रुनयन झाली कुलोद्धारक पुत्राक जनोद्धारा खातीर त्याग कोरका हे ऐकल की ते अवयक अव्यक्त वेदना जाईन सहन सहन दिव्य त्यागा का मन सहाय न मन सेना पुराचार्य कुलरतून दोन्ही सेना पुराचार्य कुलरतन दोन्ही द्यावाक अर्पित धन्य मनारी
अव्यक्त वेदना जायन सहना। सूर्यास्तमाना विळारी राघवेंद्र शाला तो पुनाईला शाले मात्र भक्त एकांतांत खेदनाय मगत्यांदी हेंदी खेदनाय खंचे आवयल्याक मग गेल ना थाने आवय थरथरता तमडे जले दोळे हे चोईल की काय मी जर अपराध घडले की काय चुकी झाले की लागून आवय कशी नियाळ पळत अस अश्नियाळ चोयत असताना लाग आयली एक पेल्या भोर दूध हाणा आपल्या हृदया रक्त दूर को दूध करून पाजील ती आणि मुखार अशी तुक दूध पिवचे तुगेले प्रीतीन तुक मिगल कोर घेवचे भाग्य ना म्हणले कितरी आतांची श्याव करत की हंगा काय श्याव संपली म्हणून दाखयत की म्हळ्या म्हणके विनय मूर्ती तनयाक प्रेमान विनय मूर्ती तनयाक प्रेमान विनय मूर्ती तनयाक जननीति शांत बहु कंपित स्वरान जननी शांत धन्य तू दाता पुता संन्यास कठिन तू धन्य तरी दाता पुता संन्यास कठिन सन्ना करी बाळा तुटले रे ऋण आपल्या संसारा संबंध तुटले रे पुता मकान तू कसल देह संबंध नाडी छेद कोरू वेगळे कोरी केले झाले आता ऋणान बंधन तुटल रे पुता हाउसून उत्तर ऐकत आज्ञा राय सा शब्द वाचून लग्गेश सर्व बंधुजनाल अश्रू पळयताना कोणाल मन जलरी चल विचल जाऊ का पण क्षण मात्र मन थरथरले बंधुंक सोडवच खातीर नाही संन्यासाचे कठीण नियम साध्य जायत की विचार दक्षण त्या मुख्य प्राणान कसल सामर्थ्य शक्ती ते सानवयार अंतकरणात प्राप्त झाली की आई लागे येऊन प्रेमान सांगता अमा इत्या दुःख इत्या चिंता हा संन्यास झाल्यार ध्यावाल पूजा धर्माची सेवा निष्काम निष्ठेच जीवन पवित्र तीर्थाटन गुरुदेवता पूजन हे सर्व भाग्य मिळत ना कोणा मिळते जीवनापेक्षा उज्जीवन होड नव्हे मा मेगल हातान हे पुण्य कार्य घडचे तू काय संतोष देत नव्हे आई आव सुख जलने दुःख पुत्राल उत्तराण करता एक धन्यता भाव मना प्राप्त झाला त्या दिवस दोरणू आव स्वपसून पुताला उल्लोचे शब्द बदलले पुता म्हणा पोधैर्य ना धर्मपीठाचे अधिकार जातात योग्य कालार मुंबईच वडाल मठांत बाघवद्य द्वितीय दिवसू श्री राघवेंद्राक शिष्य स्वीकार करून श्री विद्याधराज तीर्थ म्हणून नाव झाले श्री विद्याधराज तीर्थ सकळापेक्षा
अधिक काल गुरु सभास मेलनी जलत की अशील वेळार शास्त्र अध्ययनांत वेळ घालो स वर्ष गुरु सेवाच भाग्य मेळना तंका द्वारकानाथ तंका संचारो बरोबर होरनु समाज अभिमुख केले एकांतात शिलेन विद्याधराज बहुभाषा विशारद कन्नड संस्कृत मराठी हिंदी कोंकणी ह्या सर्व भाषेचेरी तांकां विशेष प्रभुत्व तांगेले गुणगान प्रत्यक्ष पळयल्यांक विंगड शब्दांत सांगता म्हणना जाल्यार शाब्दीक जावन वर्णन करताना यती विद्याधिराज यती कोणी हे पळयत प्रत्यक्ष प्रमाणे विशुद्ध मती विद्याधिराज शुद्ध चारित्र विभुद प्रिय नियति शुद्ध चारित्र विभुद प्रिय नियति विद्याधिराज यति मध्व शास्त्र संपन्न महामति उद्धारक पावन तपोमूर्ति सद्गुरु सात्विक ज्ञानी विरक्ति समृद्ध सरल निष्कामी निस्वार्थी विद्याधिराज यति विशुद्ध मती विद्याधिराज यति शील संयमी परिव्राजक स्वामी वीर विठल आराधक प्रेमी मूल नारायण रामचंद्राल्या श्रीचरणी रमताती रमताती श्रीचरणी रमताती रमताती विद्याधिराज यति विशुद्ध मती विद्याधिराज यति शुद्ध चारित्र विभूद प्रिय निमति विद्याधिराज यज्ञ द्वारकानाथ निश्चिंत झाले योग्य पुण्य चेतन धर्मपीठ आरोहण झाले म्हणून संतोष पावतात द्वारकानाथ तीर्थान मुक्त जातरी 12 दिवस श्री गुरु श्रेष्ठ विद्याधराज येथील पट्टाभिषेक झाला सिंहासन आरूढ जातानाची सर्व शिष्य वर्ग वेगवेगळ्या जाग्यात करून हजार हजार संख्येने भरले ती प्रप्रथम शिष्यांक संबोधन करताना सकळाल हृदय विद्रावक जाऊ का तसं उत्तर विद्याधराज तीर्थ स्वामीला तोंडात बाहेर येईनी पट्टाभिषेक स्वीकार कोरचो दिवसु श्री संस्थान गोकर्ण प्रतगाळी जीवोत्तम मठ संस्थापन जल दिवसाच वर्धन तिथि जे दिवस रामचंद्र येतील ह्या पवित्र कुशावती तीर्थारी मठ निर्माण केलो त्याची वर्धंती दिवस आम्ही पट्टाभिषेक स्वीकार करतात असे म्हणताना तो काल ऐकल की सकळांक रोमांच झाले श्री गुरु श्रेष्ठ विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर हंचात नारायण तीर्थ मूल मठाचे तंगेल दूरदृष्टी जीवोत्तम स्वामेल महिमा आणि तीर्थाटनाच परिव्राजकत्व इंद्राकांत स्वामेल पांडित्य आणि पटुत्व संघटना चातुर्य द्वारकानाथ औदारी सरळता कार्य तत्परता सर्व एकत्रित जाऊन श्रींची 25 वर्षाच कार्यकिर्दीत फुडल्या 85 वर्षांत जायनातील सर्व महाकार्य हांगेल हातान द्यावान घडून घेतले एक प्रकार विद्याधिराज तीर्थ स्वामेन 23 धर्माचार्य श्री मठाचे पंचशताब्दी आचरण वाराणसी मठाचे जीर्णोद्धार शाखा मठाचे जीर्णोद्धार विद्याधिराज प्रशस्ति प्रदान बदरींत चातुर्मास प्रयागांत कल्पवास
मठाचक क्षेत्र श्री देवालय जीर्णोद्धार प्रतगाली मठाच पुनर्निर्माण सकड़ापेक्षा अत्यंत पवित्र जलले अत्यंत दुर्गम गंडकी क्षेत्राच पादयात्रा तंगल संकल्प शक्ति आणि दैवी श्रद्धेच परकाष्ठा निष्ठनिष्ठूर आचरण गुरुराज तंगल जपतपाद अनुष्ठान संकष्टांत सात्विक स्थैर्य धैर्य निर्भीड निर्भय निश्चल प्रवृत्ति श्रेष्ठ गुरु म्हणचा एक होड प्रमाण जाऊन आमच्या डोळ्यात दिसता श्री जीवोत्तम तीर्थाने आपल्या तीर्थावळी ग्रंथांत सांगिले चक्रतीर्थ दामोदर कुंड यात्रेची भीकर बीभत्स वर्णना श्री विद्याधराजान स्वतः अनुभवा काढले जे तीर्थावळ ग्रंथांत सांगिले ते अनुष्ठानाकडचे महान धैर्य स्थैर्य शस्त्रचिकित्सेन नानारीति चिकित्सा की देहाच वेदना ऊणी जानेशी देह भारी उपद्रव दित जलत की विद्याजराज तीर्थ स्वामे देह असल्यारी दाह नातील विदेह जलमिती ते देहाच पर्व करनस्तना दामोदर कुंडाच भयानक यात्रा कोण कोण सहायक मळले ते सर्व निस्साहिक जाऊन गेले तांची भीतर असेल ती महान शक्ती प्राणदेवाल शक्ती ती मात्र लागेल एक प्रमाण क्षण क्षणात मृत्युच्छाया एदुर येताना भयानक रौद्रतेत रमणीयता पळली विद्याधराजानी आचार्य मध्वान संगीने बहुचित्त जगत बहुदा करणात परशक्तिर अनंत गुण परमहा चित्र विचित्र सृष्टि केले परमात्मा तू कितला आश्चर्य म्हण तसल एक दारुण दुरंत स्थिती तू दैवी प्रज्ञा जागृत जाऊ का दलडी विद्याधराज तीर्थ श्रेष्ठ गुरु म्हणले संदेह ना स्वामे विदेह स्थिती रशिले गंडकी यात्रा मुक्तिधाम वैकुंठ धाम चक्रतीर्थाची यात्रा करून येले तंगेल दर्शनची आमक दामोदर कुंडा दर्शन तंगल उत्तर ऐकूची सर्व वेद मंत्र असल श्रेष्ठ गुरु विद्याधराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी बहुकाल आमगेल धर्माचार्य जाऊन आमकाय भारत राष्ट्राकई जीवन उज्जीवनाक मार्गदर्शन कोरनु आमगेल उद्धार करोत म्हणू श्री राम विठ्ठलाला प्रार्थना करका आणि सर्व गुरु परंपरेक आपण्यात घेऊन द्यावाक पवचे श्री भारती रमण मुख्य प्राणा लागी आम्ही प्रार्थना करतोची आता 25 वर्षा तंगल कार्यकीर्तीचे महावैभवाचे 25 वर्षा समारंभ चलता कोटी रामनामा चिंतन चलता असं संदर्भारी आम्ही सर्वांनी तंगल कृपा पात्र जाऊन देवाला अनुग्रहा उन्नत पावका म्हणलं उद्देशान हे दिव्य गुणगान तंगल करतोची ही दिव्य सेवा परमात्मा भारतीय मुख्य प्राणांतर्गत श्रीमन नारायण चरणाक समर्पित करूया मध्व वल्लभ सद्वैष्णव प्रियनाद पद्मनाभ पुरुषोत्तम सद्गुरु सुधीन्द्र यति वररा हरत पदुम वास मूल नारायण आरती